डॉक्टर साहेब को डॉक्टर साहेब बोला अवय नदीत किती जनावर बसतात पाणी पितात समजा जातीचे लोक भी याच नदीत आंघोळ करतात हो मग आता तुम्ही भी याच नदीत आंघोळ केलीत हो तुम्हाला आठवते आपली पहिली भेट ज्या दिवशी मी तुम्हाला बाटवलं आणि तुमच्या घरच्यांनी गंगाजल घालून तुम्हाला शुद्ध केलं पर आता या नदीत आंघोळ केल्यानंतर कोण कोण आणि कुठल्या गंगाजलानं शुद्ध करणार तुम्हाला अगं सोना प्रत्येकाची श्रद्धा महत्वाची असते आणि प्रत्येकाची श्रद्धा जी आहे ना ती त्यांच्या विचारांवर अवलंबून असते तेच म्हणते मी शेवटी श्रद्धा महत्वाची नाही म्हणजे म्हणायचं काय तुला सांगते नंतर लई महत्वाचं बोलायचंय ठीक आहे काय भागाबाय कोण आलंय सा काय चाललंय अरे मारुती भाऊ तू वे ये ये बस बस ओके म्हाताऱ्याला डोळा आले बघ चांगलंच कामाला जोर लावलंय बस बे आता कसं ओळखलंस थांबरे बाबा पाणी आणतीया पोरगी कुठं दिसत नाही अरे कापड धुवाय नदीवर गेली पाणी आण बस बाई सोबन रावण सांगितलेलं समज ध्यानात आहे ना घे रे बाबा आज कशी काय वाट वाकडी केलीस रे नाही म्हटलं चहा पाणी घ्यावं विचारपूस करावी म्हणून आलो होतो तसं बरं चाललंय म्हणायचं या काय म्हणतो भागाबाय लग्नाचा काय विचार केलाय का नाय अरे कोणाच्या लग्नाचा नजर सुधारली पण पुरीची छाती काय नाही दिसली म्हणजे घ्या आता ते काय बोलणं झालं वय असं वय म्हणजे सोन्याच्या लग्नाबद्दल बोलतोस वय आणि मग या वयात काय दुसरं लगीन करते काय तू तुझा मुर्दा बशिवला तो माझा मुर्दा बशिव पण आधी त्या सोनाबाईचा हात पिवळं कर अरे बाबा तुला का तिच्या लग्नाची एवढी काळजी काळजी नाही म्हातारे भीती भीती कशाची रे अग पोरगी जवान हाय दिसायला बरी हाय अरे कोणाची वाकडी नजर फिरली तिच्यावर डोळे बाहेर काढून त्याच हा अग आता ज्यानं नजर दिली डोळं दिलं त्या देव माणसाचं डोळं काढणार वय काय बोलताय सा तुम्ही आता संडासला जायचं टमऱ्याला पोहायचं कशा पण ए मुडद्या पोलकी खडा खडा तुझ्या पुरीच्या प्रेमात पडलाय डॉक्टर अव काय सांगताय सा तुम्ही हो आणि वाड्यात झगडा सुद्धा झालाय त्याच्या भावासंग तुझ्या पुरी संग लग्न करीन अशी धमकी दिली आहे आणि वाडा भी सोडलाय पर हे समजा तुम्हाच नाही कोणी सांगितलं अहो काल सरपंचाने मला आवतान दिलं होत म्हणाले भागाबाईला हे समजावून सांग मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं तुला भेटून सोनाबाईला आवरायला सांगायचं काय भागाबाय आपल्याला सुद्धा त्यांच्या सोबत गावात राहायचंय मला सांग लाकडाच्या घरात राहणाऱ्यांनी आगीशी दुश्मनी करून चालेल नाही तुझ्या पोरीला समजव अशी उगत कालवा कालव करू नको मनावर बाप गेला भाऊ गेला आता कोण येणार आहे मदतीला हा वस्तीच्या पंचायतीनं हा निर्णय घेतलाय ते तुला सांगाय आलोय हे प्रकरण लय महागात पडेल तुला पण आणि समाजाला पण बघ समाजात राहायचं असेल तर नीट राहायचं नाही तर बाहेरची वाट धरायची आणि नाही जमलं काही तर सगळ्या गोष्टीची तयारी ठेवायची बघ पोरगी लहान आहे तुला समजल अशा भाषेत तुझ्या कानावर घातलंय तू तिला समजावून सांग निघतो आम्ही चल रे ऐक माय पाणी पिते जरा कुठे गेली होतीस आता तुला सांगूनच गेलते ना नदीवर कापड धुवायला जाते म्हणून कापड धुवाय गेली होतीस का आब्रू धुवाया आब्रू आब्रू इज्जत मान समाज प्रतिष्ठा चालीरीती त्याच्या परस ना माझं पोटचं पोर मला लई महत्वाचं आहे सांगून ठेवते तुमच्या त्या खोट्या प्रतिष्ठेपायी मी माझ्या पोराचा बळी देणार नाही
आवाज दोन महिने झालं मी त्याचं साधी तोंड सुद्धा बघितलं नाही. आईच्या काळजाचं काय होत असेल याचा कोणी विचार केलाय? घरदार सोडलं त्यानं म्हणून आईचे नाळ तोडले होय पोरानं. समाजाला धिक्कारलं म्हणून का धर्म बुडवला? अहो लग्न करायची निश्चित धमकी दिली का लग्न केलं त्यानं? आई बाप घरदार समजा आहे माझ्या पोराला तरी मी माझं पोरग बेवर्षासारखं हिंडते याच तुम्हाला काहीच कसं वाटत नाही वो? शांतो शांतो जरा शांतू. आता पतू शांतच होते म्हणू तर ही येळ आली. ती बी माणसंच आहेत की गजानावर आपल्यासारखी रक्तामासाची माणसंच आहे ती. मी म्हणते केलं त्यानं तिच्या संग लगीन तर काय असा धरणी कंपा होणार आहे? करू दे की कुठल्या कोलाटने संघ संसार थाटायचं सपांतर बघत नाही ना. वचला श्रीकांत. श्रीकांत कसे आहेत आबासाहेब? आता ठीक आहे बरी आहे तब्येत त्यांची. वेळेवर रक्त मिळालं म्हणून बरं झालं. रक्त तू मला का नाही विचारलंस? अरे तशी काही गरज नाही पडली पण आता ते बरे. कुणी दिलं रक्त? आता ते बरे आहेत हे महत्वाचं. चल आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. चल माझ्या बरोबर चल. म्या काय म्हणते सोना? ऐकते बोल. तुझा यो चाळा आहे ना आपल्या अंगाशी येईल बघ. कोणता चाळा? म्या म्हणते त्याचा नाद सोड. तुला काही येडबीड लागले काय? अगं कुणाचा नाद कसला चाळा? काल रातच्याला पाटलांना दवाखान्यात नेलं होत. मग त्याचा माझ्याशी काय संबंध? म्या गेलते का वाड्यावर सावली पाड्या? परत्यांचा पोर डॉक्टर. त्याचा आणि माझा काय बी वाईट संबंध नाही. अगं परवस्तीवर बापऱ्या झालाया. मला बी भेटा आली होती माणसं. काय बाय बोलत होती तुझ्याबद्दल आणि डॉक्टर बद्दल? तू स्वतः कधी डोळ्यानं पाहिलंस का? अगं पर समधी वस्ती वस्ती गेली उडत. मला सांग तुझा तुझ्या लेकीवर विश्वास आहे का नाही? पर मी आज एक ऐकलं ना ते लई वंगाड होत. मला एक कळत नाही समधी माझ्याबद्दलच का बोलतात? हा त्या डॉक्टरला कुणी बी काय बी बोलत नाही. लग्नाचा विचार त्यानंच मांडला. मी एका शब्दानं बी काय बी बोलले नाही. हा तर डॉक्टर भला माणूस आहे. आपला काय बी संबंध नसताना त्यानं आपल्याला लई मदत केली. पर तो माझ्याशी लग्न करणार आहे ते उपकार म्हणून दया म्हणून. अरे ह्यो बी फक्त त्याचाच विचार. अगं अजून माझ्याशी कुठं काय बोलणं झालंय त्याच? त्यानं तुला नजर दिली दादाच्या चितेला अग्नी दिला. पर याच्या बदल्यात जर तो माझा हात मागणार असेल ना तर त्यो माझ्यापेक्षा बी अडाणी आहे. आता जे बोललीस ते त्याच्या मोर बोलशील का? नाही बोलू शकणार. ए पोरी मी सांगते ते ऐक. हे बघ हे प्रकरण वाढण्या दुगर ना त्या केशीबाईच्या बबण्याशी मी तुझं लगीन लावून देते. अगं विठाबाईचा हरदास बी लई चांगला आहे आणि चांगला कमवत आहे. आणि मी नाहीच लगीन केलं कुणाशी तर मी काय तुला जड होणार आहे? ए पोरी तुला काही येड लागलं बाई
पोटची पोर पुणे मायला जड होते बाय परशी तरणी पोर घरात ठेवली ना तर लोक शेण घालतात तोंडात नाही नाही ते वंगळ बोलतात अन काय वकवकलेल्या नजरेनं बघतील हेच ना परमाय मी आ तुला सांगून ठेवते मी आ लगीन करायची नाही म्हणजे नाही म्हणजे तू अशीच राहणार बाय आणि तर डॉक्टर डॉक्टर ऐकल का नाही जुमानले आणि जबरदस्ती केली तर त्यो तसं काय बी करणार नाही तुझं काय होणार आहे ना ते मला काय बी कळत नाही आणि ती डॉक्टर असं काय येडेवानी करतो या जा रे बाबा शहरात डोळे दिलंस पर काय बी बरं दावलं नाही आंधळी होती तेच बरं होत डोळा आल्यावर काय दिसलं तर पोराची तिरडी आता अजून काय काय जावणार आहे शिरो बाबा माय तू सोड मला त्या बघून येते कोण आहे ते नाही आता तू गुमान बस नाही अगं असं गुमान बसून कसं चालेल हे समजा फुटून जाईल थांबी आले थांब सोना सोना क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट रेग्युलर अपडेट्स फ्रॉम व्हीनस